कोल्हापूर जिल्ह्यात घडली खळबळजनक घटना, ज्यात निव्वळ चुनात तंबाखूच्या वादातून भाच्याकडून झाला मामाचा खून। कोल्हापूरच्या राधानगरीमधील खामकरवाडीचा जितेंद्र खामकर आणि कुंभारवाडीचा विकास कुंभार जेवायला गेले आणि जेवणानंतर तंबाखू खाण्यासाठी चुना मागण्यावरून झाला वाद। हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मामाने आणि यात बिचाऱ्या मामाचाच गेला नाहक बळी। शुक्रवारी मध्यरात्री जितेंद्र खामकर आणि विकास कुंभार हे दोघे एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते। जेवणानंतर या दोघांमध्ये चांगली जुंपली ती चुना देण्या घेण्याच्या कारणावरून, आणि हा वाद वाढूच लागला। वाढलेला वाद आणखी चिघळू नये म्हणून बिचारा मामा अनिल बारड गेला वाद मिटवायला। त्यानंतर मामा विकासच्या घरी गेले, पण सैन्यात नोकरीस असलेला विकास सुट्टीवर आलेला असताना हा वाद झाला आणि तो काही थांबण्याचं नाव घेईना। यानंतर सुरू झाली शिवीगाळ आणि वादाचं झालं रूपांतर जोरदार हाणामारी। आणि याच हाणामारीत मामा अनिल बारड यांच्यावर धारदार हत्याराने जबरी घाव झाला। त्यानंतर त्यांना उपचारासाठी धामोडलं आणि तेथून कोल्हापूरला हलवण्याचा प्रयत्न केला नातेवाईकांनी, पण प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा यातच मृत्यू झाला। संपूर्ण गावात मात्र यानंतर तणावाचं वातावरण होतं आणि भाच्याने भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या मामाचा जीव गमवावा लागल्याची चर्चा देखील सुरू होती। शनिवारी पोलीस बंदोबस्तातच अनिल यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। अनिल यांच्या कुटुंबाला या प्रकरणामुळे चांगलाच धक्का बसला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या घटनेचा आता अधिक तपास राधानगरी पोलीस करत असून विकास कुंभार याला अटक करण्यात आलेली आहे। लोकमतसाठी व्हिडिओ सौजन्य श्रीकांत रायकर यांच्यासह मी दुर्वा दळवी।